हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असणार, नो डाऊट. तर मग काय चाललंय? आज आहे बुधवार, 15 तारीख आहे आज. तर आता असं आहे संध्याकाळचे 6 आणि मी निवांत बसले कारण शिवाय घरी नाही आहे. तर आमच्या घरी कोणीतरी आलंय, तर मी कोण आले ते तुम्हाला थोड्या वेळातच दाखवते आणि त्यांची भेट पण करवते. तर थोड्या वेळातच सस्पेन्स क्लिअर करते. आणि 6 वाजता आहेत तर मी डिनरची तयारी करतेय. आणि आज चला तर मग माझ्यासोबत तुम्ही पण डिनर बनवा माझ्या घरी येऊन. तर आज मी बनवणार आहे अंडा करी. आणि अंडा करी तिघांच्या हिशोबानं बनवणार आहे. शुभूसाठी तर प्लेन खिचडी बनवणार आहे. तो बॉईल एक खात नाही आहे, त्याला ऑमलेट आणि खिचडी असं करणार आहे. तर सगळ्यात पहिले अंड्याची तयारी, अंडे बॉईल करायला ठेवते. चंद्रग्रहण होतं आणि त्यामुळे मग आज सकाळी आम्ही पिठलं केलेलं, पिठलं दोडक्याची भाजी. तर असं माझ्या सासूबाई म्हणतात की काय ते ग्रहणाला पिटाळून लावण्यासाठी पिठलं आणि भाकरी करायची असती ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी. तर आमच्याकडे तर असा रिवाज आहे. तुमच्या घरी काय आहे किंवा तुमच्याकडे कसा रिवाज आहे ते मला नक्की सांगा. तुम्ही काय करता चंद्रग्रहण पिटाळून लावण्यासाठी? तर मी कुकरमध्ये 3 शिट्टामध्ये अंडे उकडून घेणार आहे. लवकर ते बॉईल होतात. थोडंसं मीठ टाकून ठेवायचं. 3 शिट्ट्यामध्ये खूप छान होतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि नंतर मला कळवा तुम्हाला कसं वाटलं, कारण खूप छान आणि झटपट असं होतं त्यामुळे सांगतीये. शिवाय वॉकिंगला गेलेला आणि आता तो रिटर्न येतो. तर शिवाय फिरून आलाय आणि शिवायची आजी आली आहे. तर चला तुम्हाला भेटवते शिवायच्या आजीला. आणि शिवाय तिच्या आजीसोबत फिरायला गेला होता. आणि तू मम्माला नेलं नाही फिरायला? का नाही नेलो? माझ्या सासूबाईंना. तर काय करा नाही. तर ह्या माझ्या सासूबाई आणि त्या आल्या सोमवारी झाल्या. हां ठीक आहे तू करतो का? तर शिवायला खूप छान वाटायला लागलं त्याच्याशी खेळायला. कोणतरी भेटलं त्याला सारखं आजी आजीच करतो आणि त्यांच्या मागे घरात फिरत राहतो. आणि मग आता संध्याकाळच्या वेळेला त्यांच्यासोबत वॉक करायला जातो. तर आत्ताच आले खेळतो त्याच्या आजीसोबत. तोपर्यंत फटाफट जेवण बनवून घेते. अंडे बॉईल व्हायला ठेवले, ते होईपर्यंत मी इथं खिचडीची तयारी करते. त्यासाठी डाळ तांदूळ नीट करून एका साईडला ठेवलं म्हणजे पटकन होईल. आणि काल तुम्हाला दाखवलेल्या ज्या बरण्या आणल्या त्यात मी ड्रायफ्रुट्स भरून ठेवते. आणि मला आता इथे चुरमुऱ्याचा चिवडा बनवायचा आहे. त्यासाठी मी चुरमुरे आधी चाळून घेते, नीट करून घेते. आणि ह्या दिवसात काय होतं, चुरमुरे थोडे साधळतात, त्यामुळे थोडेसे मी ते गरम करते. उन्हात ठेवून जरी उन्हात ठेवले तरी ते कडक होतात, बट आत्ता ऊन नव्हतं संध्याकाळची वेळ आहे. तर मी थोडेसे गरम करते आणि ते थंड झाल्यानंतर त्यात फरसाण टाकून ठेवते. संजयना फरसाण टाकून चिवडा खायला खूप आवडतो. सो त्यांची डिमांड होती ही, त्यांच्यासाठी बनवते. आणि चुरमुरे थंड होईपर्यंत कपड्यांच्या घड्या घालून घेते. कपडे धुतलेले होते ते. तर आता चुरमुरे थंड झालेत आणि मी ते फरसाण मिक्स करून एका डब्यामध्ये छान एअरटाईट डब्यात भरून ठेवणार आहे. तर आता अंडा करीची तयारी करणार आहे. अंडा करीसाठी मी एक मोठा कांदा घेतला, एक छोटा टोमॅटो घेतला, याची प्युरी बनवून घेणार आहे. आणि या मिक्सरच्या भांड्यात मी आधी अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट बनवली होती. तर इथं अंडे पण आपले थंड झालेत, मी आता ते काढते. आणि खूप लेट झाले मला, त्याच्यामुळे मग मी आधी खिचडी बनवून घेते आणि नंतर अंडा करी बनवते. तर नॉर्मल थोडीशी तिखट शिवायसाठी खिचडी बनवती आहे. कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद, मीठ, जिरी, मोहरी असं टाकून. आणि त्यानंतर आता खिचडी टाकून झाल्यानंतर मी अंडे करी बनवायला घेतली. तर त्यासाठी मी अंड्यांवर थोडंसं हळद, मीठ आणि तिखट लावून ते असं त्याला पूर्ण लावून घेतली आहे. आणि त्यानंतर थोडं मस्टर्ड ऑइलमध्ये अंडे आधी थोडेसे फ्राय करून घेणार आहे. तर
अंडा करी बनवण्यासाठी मी आज हा मसाला वापरणार आहे आणि हा मी असाच आणला आहे, फर्स्ट टाइम यूज करते आहे, बघूया कसं होतं आहे. तर इथे मी मस्टर्ड ऑइल अंडे बॉईल केलेलं उरलं होतं, त्यात आणखी थोडंसं तेल टाकलं. आपण जे कांदा टोमॅटोची प्युरी टाकली, त्यानंतर खोबरं अद्रक लसूणची पेस्ट टाकली, थोडासा हिंग टाकला, थोडंसं धने पावडर टाकली आणि नंतर लाल तिखट आणि तो राजेशाही तो अंडा करीचा मसाला, थोडासा गरम मसाला आणि हे सगळं टाकून थोडंसं फ्राय करून घेते. Close till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no. तर आता कोथिंबीर टाकली आणि थोडीशी कसुरी मेथी टाकते. तर अंडा करी सो झालेली मी दरवेळी सुहाना अंडा करी मसाल्यानं बनवते, तर त्यानं खूप छान होती, पण यानं ठीक आहे, सो झाली. तर आता इडलीसाठी तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती, त्याचं बॅटर करून ठेवते आणि उद्या सकाळी इडली बनवायची आहे. तर बॅटर रेडी झालं आणि या कन्सिस्टन्सीमध्ये मी बॅटर बनवलं. Hold me close till I get up. Time is barely on our side. What's left? The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go. What is up with that job, Becky? A 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 job. Kaka? डॉगी कुठे? नाही, डॉगीचा आवाज नाही येते. डॉगा नाही का बाबू? डॉग. हा जॉनी, जॉनी बोल. जॉनी, 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 जॉनी शिवायला छान येते पोयम म्हणता, बट तो लास्ट होय, आता बोलत नाहीये. हो ना, चल बोल ना बेटा. मी आत्ता फ्री झाली आहे, 10 वाजता आहेत, सगळं आवरून आले किचन मधलं आणि आता झोपायला लागलोय. शिवाय त्याच्या डॅडाकडनं झोपायचं बोलतोय. तर मी खाते ट्रेप्सिल. गजामध्ये खूप खवखव होते, थ्रोट इन्फेक्शन झाले आहे, ते डोकं पण खूप दुखते, बट ठीक आहे. आता झोपायचंच आहे आणि मी फक्त शूट करत गेली. मला माहीत नाही व्हिडिओ कसा होणार आहे आजचा, कारण मी फक्त शूट केलंय, व्हॉइस ओव्हर नंतर करणार आहे. आणि मला एक कमेंट आलेली की तुमचा व्हॉइस ओव्हर करताना आवाज खूप कमी येतो, तर तुम्हालाही असंच जाणवत असेल तर प्लीज मला कमेंट करून कळवा, मी नेक्स्ट टाईम नक्की त्याच्यावरती काम करेल. आणि तर ते आवाजाचं होतं आहे असं की मोबाईल आहे आणि याला हेडफोन जोडायची सोय नाही आहे, याला ब्लूटूथच कनेक्ट करावं लागतं आणि मी आणखी ब्लूटूथ काय घेतलेले नाही आहे, त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हर करताना आवाज जरासा कमी येतच असेल. जर तुम्हालाही जाणवत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा, नेक्स्ट टाइम मी मोठ्यानं बोलून व्हॉइस ओव्हर करेल. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल असं मी एडिटिंग करते आजच्या व्हिडिओची. तर हा तुला राहिलं का? हा कर. हो अरे बाबडे, आणखी शिवायचं शिवाय म्हणतो माझं बाय राहिलंय, तर त्यांनाही बाय केलंय. तर चला तर मग या व्हिडिओचा एंड तेच करूया, लवकर भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि सगळ्यात महत्वाचा, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा.